या वर्गातील सामान्य विज्ञान या विषयाचा अभ्यास करणार आहोत हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा पुढील व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आजचा आपला पाठ आहे बारावा मानवी स्नायू व पचन संस्था तर आपण पाहिलेलं आहे मागील इयतेमध्ये इंद्रिय संस्था म्हणजे काय शरीरातील हाडे एकमेकांना कशी जोडलेली असतात या पाठामध्ये आपल्याला पाहायचं आहे स्नायू संस्था मस्कुलर सिस्टीम तुमच्या हाताच्या पंजाची मूठ घट्ट आवळून हात कोपरात दुमडा दुसऱ्या हाताच्या बोटांनी दंड चाचवून पहा काय लक्षात आले दंडाचा भाग तुम्हाला टणक जाणवला का हा मांसल भाग म्हणजे स्नायू होय शरीराच्या विविध हालचाली करताना स्नायू आकुंचन व शिथिल पावतात शरीराला विशिष्ट प्रकारची ठेवण स्नायूमुळे प्राप्त होते स्नायू म्हणजे मस्सल स्नायू गरजेनुसार आकुंचन शिथिलीकरण होऊ शकणाऱ्या असंख्य तंतूचा गट आहे स्नायू आणि हाडे यात कोणता परस्पर संबंध आहे स्नायू हाडांना स्नायू बंधाने घट्ट जोडलेला असतो स्नायू अकुंचन पावला की सांध्यापाशी हालचाल होऊन हाडे एकमेकांच्या जवळ येतात किंवा लांब जातात पापणी लावण्याच लावण्याच्या लहान क्रियेपासून ते कुऱ्हाडीने लाकडे फोडण्याच्या ताकदीच्या हालचालीपर्यंत शरीराच्या सर्व क्रिया स्नायूंमुळेच घडवतात बोलणे हसणे चालणे उडी मारणे एखादी वस्तू फेकणे अशा विविध हालचालींसाठी आपण स्नायूंचा वापर करत असतो स्नायू हे शरीराच्या सर्व भागात असतात माणसाच्या शरीराच्या वाढीबरोबरच स्नायूंचीही वाढ होत असते आपल्या शरीरात फक्त स्नायूंपासूनच तयार झालेले अवयव कोणते आहेत मानवी शरीरात सहाशे पेक्षा अधिक स्नायू असतात प्रौढ निरोगी व्यक्तीच्या शरीराच्या सुमारे चाळीस टक्के वजन स्नायूंचे असते मानवी चेहऱ्यामध्ये जवळपास तीस स्नायू असून आनंद दुःख भीती असे अनेक भाव त्या स्नायूंच्या हालचालीमुळे दिसतात आपले डोके तोंड नाक यांच्या भोवती छोट्या स्नायूंची वर्तुळे असतात या छोट्या स्नायूंमुळेच आपल्या चेहऱ्यावर विविध भाव दिसतात मग आपल्या शरीरातील विविध अवयवांमध्ये एकाच प्रकारचे स्नायू असतात का तर नाही त्यामुळे स्नायूंचे प्रकार पडलेले आहेत तर स्नायूंचे प्रकारामध्ये ऐच्छिक स्नायू आणि अनैच्छिक स्नायू हे दोन प्रकार आहेत तर आपण पाहूया ऐच्छिक स्नायू म्हणजे काय हातांनी काम करणे चालणे अन्न पदार्थ खाणे अशी का कामे आपल्या इच्छेवर अवलंबून असतात अशा कामासाठी वापरात येणाऱ्या स्नायूंना ऐच्छिक स्नायू म्हणतात उदाहरणार्थ हात आणि पाय या अवयवात ऐच्छिक स्नायू असतात दुसरा दुसरा प्रकार आहे अनैच्छिक स्नायू स्वसन पचन रक्ताभिसरण करणाऱ्या आपल्या शरीरातील काही इंद्रियांची कामे जीवनावश्यक असतात पण ती आपल्या इच्छेवर अवलंबून नसतात अशा इंद्रियात असणाऱ्या स्नायूंना अनैच्छिक स्नायू म्हणतात जठर आतडे हृदय अशा अवयवांची कामे ठराविक पद्धतीने अनैच्छिक स्नायूंच्या मदतीने होत असतात तर आणखी काही स्नायूंचे प्रकार आहेत ते स्नायूंचे प्रकार कोणते आपण पाहूया आता स्नायूंच्या प्रकारामध्ये आहे अस्थि अस्थिस्नायू या स्नायूंची दोन्ही टोके दोन वेगवेगळ्या हाडांना जोडलेली असतात उदाहरणात हाताचे पायाचे स्नायू यांची हालचाल लैचिक असते हे स्नायू हाडांचा सांगाडा एकत्र ठेवण्याचे आणि शरीराला आकार देण्याचे कार्य करतात दोन नंबरचा प्रकार आहे हृदयाचे स्नायू हे स्नायू हृदयाचे आकुंचन व शिथलीकरण घडवून आणतात त्यांची ही हालचाल अनैच्छिक असते हृदयाच्या स्नायूमुळे दर मिनिटाला हृदयाचे अविरतपणे जवळपास सत्तर वेळा कुंचन व शिथलीकरण होत असते तिसरा प्रकार आहे मृदू स्नायू शरीरातील इतर आंतर इंद्रिये हे स्नायू आढळतात जर ठर आतडे रक्तवाहिन्या गर्भाशय इत्यादीचे स्नायू यांची हालचाल अनैच्छिक असते हालचाल सावकाश आणि आपोआप होणारी असते याविषयी स्नायूकडून शरीराची अनेक जीवनावश्यक कार्य आपल्या नकळत होत असतात आता स्नायूंचे कार्य कसे चालते तर पहा मूठ न आवळता हात एकशे ऐंशी अंशात ठेवा नव्वद अंशापेक्षा कोपरातून दुमडा हाताची बोटे खांद्याला टेकवा तर या तीनही कृती करताना हाताच्या कोणत्या भागातील स्नायूंचे आकुंचन व शिथली झाले आता आपण पाहणार आहोत विविध ठिकाणाचे स्नायू आपल्या शरीरातील स्नायू हे नेहमी गटाने काम करतात जेव्हा काही स्नायूंचे आकुंचन होते तेव्हा त्याच गटातील दुसरे स्नायू शिथिल होतात अशा रीतीने विविध शरीर क्रिया योग्य पद्धतीने चालू ठेवण्याचे काम स्नायू करत असतात आपल्या दंडांमध्ये असलेल्या हाडाच्या वरच्या बाजूला असलेल्या स्नायूला द्विशिरस्क स्नायू व खालच्या बाजूला असलेल्या स्नायूला त्रिशिरस्क स्नायू असे म्हणतात जर आता पहा काय होईल हृदयाच्या स्नायूंनी हालचाल केली नाही किंवा जठरात अन्न गेले नाही आणि जठरांच्या स्नायूंनी हालचाल केली नाही आता हे नेहमी लक्षात ठेवायचं आपल्याला की शरीरातील स्नायू बळकट व कार्यप्रवण असणे आवश्यक आहे स्नायूंच्या वाढीसाठी व त्यांची झीज भरून येण्यासाठी आपल्या आहारात पुरेसे प्रथिनयुक्त व पिष्टमय पदार्थ असावेत नियमित व्यायाम करावा त्यामुळे स्नायू बळकट होतात बसताना पाठ ताठ ठेवावी पोक काढून बसू नये पोक काढून बसल्यास पाठीतील काही मणक्यात हळूहळू बदल होतात पाठीचे आणि खांद्याचे स्नायू दुखू लागतात तसेच पाठीच्या कण्यांचे आजार संभवतात व्यायाम करीत असताना हृदयाच्या स्नायूंची हालचाल जलद होते त्यामुळे श्वासोच्छवास जलद झाल्याने शरीराला ऑक्सिजन व रक्तातील पोषक तत्वाचा भरपूर पुरवठा होतो आता माहीत आहे का तुम्हाला स्नायूंच्या अभ्यासशास्त्राला मायोलॉजी असे म्हणतात स्नायूंचा मूलभूत गुणधर्म आकुंचन पावणे हा आहे शरीरातील सर्वात मोठा स्नायू मांडीमध्ये असतो तर सर्वात लहान स्नायू कानातील स्टेप्स या हाडाला जोडलेला असतो